दरम्यान आमदार विवेक पंडित यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. ज्या ठिकाणी अनधिकृत इमारती मोठ्या प्रमाणात उभ्या राहतात त्या ठिकाणी अशा प्राधिकृत अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ते निलंबित झाले पाहिजेत. प्रशासनाने जर ही कारवाई तात्काळ केली नाही तर अशा पद्धतीच्या घटना ह्या वारंवार होत राहतील आणि अनधिकृत बांधकामांचं पेव जे सर्वत्र फुटलेलं आहे, ज्याला कोणतेही निकष नाहीत, हेही समोर आलेलं आहे की वनविभागामध्ये देखील अशा पद्धतीची अतिक्रमणं ही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. वसई विरारमध्ये देखील या घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे अत्यंत कडक कारवाई जर केली नाही शासनाने तर असे दुर्दैवी घटना आणि मृत्यू हे आपल्याला पाहावे लागतील. दरम्यान महापालिकेने वेळेत कारवाई केली असती तर ही दुर्घटना कदाचित टळली असती असं म्हणतात.